नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी अभिलाष आहे. आपण आता हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वसमत विधानसभा मतदारसंघात आहोत आणि या थोड्या वेळापूर्वीच या मतदारसंघामध्ये ओबीसी समाज बांधवांची बैठक झाली असून त्यांनी आपला संपूर्ण पाठिंबा, आपली संपूर्ण शक्ती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या पाठीमागे लावलेली आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. अत्यंत सकारात्मक बातमी आहे ओबीसी बांधवांसाठी. काय भावना आपल्या? नाही, आज माझ्यासाठी तर फार आनंदाचा दिवस आहे की माझे ओबीसी मुक्त भटक्याने बलुतेदार समाजाने या ठिकाणी मोठ्या ताकदीने बैठक घेऊन मला जाहीर पाठिंबा दिला. त्याबद्दल मी त्यांचे ऋण या जन्मी नाही तर कोणत्याही जन्मी मी फेडू शकत नाही एवढं मोठा उपकार माझ्या ओबीसी बांधवांनी माझ्यावर केलेला आहे आणि त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन पण करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. आपण या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये नेमक्या समस्या काय, त्याचं निराकरण काय करणार याबद्दल बी आता चर्चा सुरू झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये कुठेही आपल्याला सिंचनाची व्यवस्था दिसत नाही. वास्तविकात हिंगोली जिल्ह्यामधले धरण आहेत, येलदरी धरण असेल, UPP असेल, सगळे धरणं आमचे, शेती गेली आमच्या, घरं गेले आमचे, उद्ध्वस्त झालो आम्ही, पण पाणी भेटतंय कोणाला? नांदेडला. हे जे बोगदा त्यांनी 50 फुटावरून तिकडे नांदेडला नेलाय, त्या बोगद्याला अडवून मात्र मी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील लोकांसाठी या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था 100% मागेल त्याला पाणी शेतीसाठी हे देणार आहे आणि मागेल त्याला वीज. त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये आपण बघतो कुठेही या ठिकाणी तुम्हाला मोठे कारखाने दिसत नाही, युवकांच्या हाताला काही काम नाही, या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट कोणतेच नाही, शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, MSP सुद्धा सरकार लागू करत नाही आणि कापसावर आणि सोयाबीनवर आधारित असलेले जे काही उद्योग आहेत ते उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये मी उभं करण्याचं मानस आणि युवकांना त्या ठिकाणी हाताला काम, महिलांना त्या ठिकाणी हाताला काम मिळावं यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. वैद्यकीय सेवा जर बघितले तर पाहिजे तसे काही हॉस्पिटल्स नाही. जे काही हॉस्पिटल आहेत सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, याच्यामध्ये उपचार करणं अत्यंत महागडं आहे आणि त्या लोकांसाठी 11 तालुक्याच्या 11 ठिकाणी 100 खाटाचा अध्यावत असं सुसज्ज, ज्यामध्ये सगळं सिटी स्कॅन असेल, तुमचं MRI असेल, ECG असेल, ICU असेल, NICU असेल, PICU असेल, या सगळ्या सुविधा विनामूल्य बेसिसवर मी या ठिकाणी 11 च्या 11 तालुक्यामध्ये चालू करण्याचं या ठिकाणी आवाहन करतोय. आणि शिक्षणाचा प्रश्न जर विचारलं तर शिक्षणामध्ये कुठं चांगल्या शाळेत नाही, कुठले नाव वाजलेल्या कॉलेजेस या लोकसभा मतदारसंघात नाही, कुठेही तंत्रनिकेतन नाही कॉलेज नाही आणि कुठेही मेडिकल कॉलेज नाही. पण मी माझ्या हातामध्ये जर ही सत्ता आली तर 100% उच्च शिक्षण, चांगल्या दर्जाचं शिक्षण युवकांना भेटावं, विद्यार्थ्यांना भेटावं आणि चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा या लोकसभा मतदारसंघाच्या लोकांना भेटावी अशी ही माझी मानसिकता आहे. आणि माझं हे आव्हान सुद्धा आहे की या हे जे येणाऱ्या 2024 नंतर मी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल आणि जनता सुद्धा मला ही सेवा करण्याची संधी देईल अशी अपेक्षा करतोय. सर, शेवटचा प्रश्न असा आहे की 1 कोटी बंजारा समाज महाराष्ट्रामध्ये राहतो, देशात 15 कोटी आहे, तरी एकाही राष्ट्रीय पक्षाने किंवा प्रादेशिक पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही, फक्त वंचितनं आपल्याला उमेदवारी दिली नाही. कुठेतरी या राष्ट्रीय पक्षाबद्दल मनामध्ये एक सूड भावना आता लोकांच्या, बंजारा समाजाच्या मनात आलेली आहे आणि तो बदला ते मत पेटवून घेणार आहे असं चित्र संपूर्ण तांड्यामध्ये दिसत नाही. हा विषय काय केवळ बंजारा समाजाचा नाही, हा विषय तमाम ओबीसीचा आहे. मला सांगा किती लिंगायत समाजाला या ठिकाणी महाराष्ट्रात तिकीट दिले आणि किती हटकर धनगर समाजाला दिले, किती गोसाई वडळ घिसडी कैकाड्याने दिली, किती बंजारा वंजाराला यांनी तिकीट दिल्यात. हे यांची मानसिकता अशी आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की कमीत कमी तुम्ही या ठिकाणी 16 ठिकाणी ओबीसींना उमेदवारी द्या, 3 ठिकाणी मुस्लिमांना उमेदवारी द्या, 3 ठिकाणी आदिवासींना उमेदवारी द्या. मुस्लिमाला तर विचारायला कुठंच काही नाही, म्हणजे ते माणसं आहेत की नाही, की ते मतदार आहे की नाही हे तर त्या सरकारला माहित नाही, कोणालाही न्याय देत नाही. पण सदैव बाळासाहेब आंबेडकरने माझ्यासारख्या ओबीसी मुक्त भटक्या चळवळीतल्या एका तांड्यातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन माझ्यावर नव्हे तर तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवावर उपकारच केले आणि त्याबद्दल सदैव बाळासाहेब आंबेडकरांचं मी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी मुक्त भटके बलुतेदार आणि बंजारा बांधवाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो.
संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीने आपल्या प्रचाराची घोडदौड सुरू केलेली आहे ते बघून आता चव्हाण सराबद्दल एवढंच बोलावं लागेल. है तेरे पास पुरानी मजार का किस्सा, यहां तो रोज नए मकबरे बनाते हैं, तेरी चाल है वैती नदी की तरह, जो पत्थरों का सीना तोड़कर रास्ता अपना बनाते हैं. विलासाड़े, डीटी न्यूज, हिंगोली. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.